व्हॉट्सअप स्टेटस ठेवून दिवसाला कमवा पाचशे रुपये काय आहे यामागचं सत्य आपली व्हॉट्सअप स्टेटस तीसपेक्षा जास्त लोकांद्वारे पाहिली जात आहे का तर आपण देखील दररोज पाचशे रुपयांपर्यंत कमाई करू शकता सध्या मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा मेसेज व्हायरल झाला आहे तुम्ही व्हॉट्सअपच्या मदतीने दिवसाला पाचशे रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे अनेक जणांच्या व्हॉट्सअप स्टेटसला तुम्ही हा मेसेज पाहिला असेल जसं की तो मेसेज तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतोय आपण आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून पैसे कमवू शकता आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर तीसपेक्षा जास्त व्ह्यूज मिळत आहेत मग आपण रोज पाचशे रुपयेपर्यंतची कमाई करू शकता खाली रजिस्टर नावचं बटन आहे त्याच्या खाली लिहिलेलं आहे आपल्याला महाराष्ट्रातील अग्रगण्य ब्रँडच्या जाहिराती आपल्या स्टेटसवर पोस्ट कराव्या लागतील आपण प्रत्येक स्टेटसवरून दहा ते तीस रुपये कमवू शकता एकूण तुम्ही दररोज व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पाचशे रुपयेपर्यंत कमवू शकता पण खरंच व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून तुम्ही पाचशे रुपये कमवू शकता का याचा शोध घेण्याचा द भोंगा यांनी प्रयत्न केला यासाठी व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करण्यात आलेल्या एका मेसेजची त्यांनी मदत घेतली व्हॉट्सअप स्टेटसमध्ये ज्या लिंकचा उल्लेख आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक तुमचा ईमेल आय डी मागितला जातो त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागतो हे केल्यानंतर तुमचं अकाउंट तयार झालं आहे असं वेबसाईटकडून सांगण्यात येतं तुम्हाला स्टेटस व्हॉट्सअपला शेअर करायला सांगितलं जातं हे झाल्यानंतर शेअर केलेल्या व्हॉट्सअप स्टेटसचा स्क्रीनशॉट काढून पुन्हा वेबसाईटवर व्हेरीफाय बटनवर क्लिक करावं लागतं आणि इथेच तुम्ही फसवले जाता तुमची पद्धतशेअररित्या फसवणूक होते परत कंप्लीट रजिस्ट्रेशन म्हणजे खाली शेअर बटनवर क्लिक करून आपले पहिले स्टेटस अपडेट शेअर करा पॉपअप स्क्रीनवरील माय स्टेटसवर क्लिक करा आणि आप आपला स्टेटस पोस्ट करा माझे शेअर शेअर स्टेटसचं खाली बटन आहे ग्रीन कलरचं ठीक आहे आपले पहिले स्टेटस शेअर केल्यानंतर व्हेरीफाय अकाउंटवर क्लिक करा आपल्याला येत्या चोवीस तासात आमच्याकडून टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट किंवा ईमेल संदेश प्राप्त होईल तुम्हाला स्टेटसवर मिळालेल्या व्हीब्स संख्येच्या स्क्रीनशॉटसह आम्हाला परत उत्तर पाठवावं लागेल हो खाली ब्ल्यूमध्ये व्हेरीफाय अकाउंट लिहिलेलं आहे तुमच्यावर जाहिरातीचा भडीमार होऊ लागतो आणि त्याचेच पैसे वेबसाईट बनवणाऱ्याला मिळतात हे मी परत एकदा उल्लेख करतो तुमच्यावर जाहिरातींचा भडीमार होतो ज्यावेळेस तुम्ही ती वेबसाईट ओपन करता त्यावेळेस आणि ती जी जाहिरात असते त्या जाहिरातीचा फायदा तुम्हाला नाही होत तर त्या वेबसाईट बनवणाऱ्याला होतो कारण तुम्ही त्याच्या वेबसाईटला व्हिजिट देत आहात आणि तुम्ही त्याच्या म्हणजे त्या ब्लॉगच्या व्हिजिटवर किती वेबसाईटच्या याच्यावर जाहिरात येतात आणि त्या जाहिरात किती लोकांनी पाळल्या जाते त्याच्यावर गुगल ॲडसन पे करत असतं हे मागचं सत्य आहे परंतु तुमची पद्धत सरिच्या या ठिकाणी फसवणूक होत आहे यामुळे व्हॉट्सअप स्टेटसच्या मतेने अशा प्रकारे दिवसाला पाचशे रुपये मिळण्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे तसेच पैशाच्या आमिषाला बळी पडून तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी अजिबात देऊ नका यातून तुमची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका आहे आता सरळ सरळ या ठिकाणी आपण वेड्यासारखं जसं आपण आपल्या मराठीमध्ये म्हणतो मा मेंढी वळण त्यासारखं आपण अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतो या जगामध्ये फुकट हा श्वाससुद्धा मिळत नाही तोसुद्धा विकतच मिळतो आजकालच्या दुनियामध्ये तर या सा याचा स्टेटसला जर पाचशे रुपये कमाव जर कमवू शकतो आपण किंवा स्टेटसला जर आपल्याला पाचशे रुपये जर मिळतील तर बेरोजगारी राहील का तर एवढ्या प्रमाणात जर असा पैसा मिळेल ती साधी गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे परंतु बेरोजगारीचं प्रमाण इतकं वाढलं आहे आणि फुकटात कमवण्याची जी आमची आशा आलेली आहे त्याच्यावरून एक गोष्ट सरळ क्लिअर करायला पाहिजे जर हा व्यक्ती किंवा ही वेबसाईट आपल्याला ते स्टेटस बळजबरी शेअर करायला लावत आहे याचा अर्थच तिथंच आपल्याला कळून येतं की फ्रॉड आहे किंवा ॲट ए टाईम एवढे लोक ते स्टेटसची ॲड करत आहेत ते कंटिन्यू तुम्हाला एकमेकांचे स्टेटस दिसत आहेत आणि मग आपलं स्टेटस पा ठेवल्यानंतर किंवा बऱ्याच लोकांनी ठेवल्यानंतर स्वतःची स्वतःला लाज वाटायला लागली आणि मग त्याच्यावर मग परत रिप्लाय कमेंट अशा भानगडी सुरू झाल्या परंतु या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा ईमेल आय तुमचा जिल्हा तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करता आणि मग नंतर विपरीत घटना आपल्याबद्दल होताना आपल्याला दिसतात वेळीच काळजी घ्या अशा फेक लोकांवर किंवा फेक याच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कारवाई सुद्धा करण्याची मागणी सरकारला करेल संबंधित विभागाला करेल आणि ही जी माहिती माझ्यापर्यंत द भोंगा यांनी पोच पोहोचवली त्यांच्या माध्यमातून पोहोचवली आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आली म्हणून ही माहिती जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेल ऐकॉन दाबा तुर्चाच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील पुन्हा भेटू नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह धन्यवाद